सोयी सुविधा योग्य पद्धतीने द्यायला हव्या। तर लसीकरणाचा हा तिसरा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे। ज्येष्ठ नागरिकांनी येऊन लस घेतली त्यासाठी कोविन ॲपमध्ये नोंदणी सुद्धा करावी लागते, पण त्याच ॲपमध्ये गोंधळ असल्याचं दिसतंय। अनेकदा प्रयत्न करूनही ॲपमधून नोंदणी होत नाहीये, त्यामुळे अनेकांनी केंद्रावर येऊनच नोंदणी केली आहे। या ॲपची समस्या सरकारनं वेळीच दूर करणं आता गरजेचं आहे। मुंबईतली याबाबतची परिस्थिती आपल्यापर्यंत आणतायत आमच्या प्रतिनिधी रुचा वझे। आजपासून तिसऱ्या टप्प्याचं लसीकरण सुरू झालं। 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आणि 45 वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्या नागरिकांना लसीकरणाला सुरुवात झाली। सध्या BKC लसीकरण केंद्रामध्ये मी आहे। इथे हे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांनी आज लस घेतलेली आहे। मात्र ही लस जी घ्यायची आहे ती कोविन ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करून मगच घ्यायची आहे। मात्र आपण बघतोय कोविन ॲप या ॲपमध्येच मोठा गोंधळ झाला आणि आजसुद्धा तो गोंधळ झाला आणि अनेकांना त्यांचं रजिस्ट्रेशन करता आलं नाही, खूप प्रॉब्लेम आले आणि त्यामुळे या केंद्रावर येऊनच अनेकांनी रजिस्ट्रेशन केलं। काय नेमके प्रॉब्लेम आले आपण या नागरिकांकडूनच जाणून घेऊया। मॅम, आपने ट्राय किया ॲपमध्ये रजिस्ट्रेशन लेकिन नाही हुआ, क्या प्रॉब्लेम? नाही नाही, सीधा आ गए हम लोग, ट्राय नाही किया, जस्ट वॉज वॉकिंग। आय ट्राईड इन द मॉर्निंग, ट्राय किया, I tried it, but every time I was getting into that that Aarogya Setu, it was saying error. Then I tried even the COVID, nothing, there was no response. So I just, somebody just told me that you can, for senior citizens it's a walk-in, so I came over here. केंद्रावर येऊन आता रजिस्ट्रेशन करता येत आहे, त्यामुळे सर्व नागरिक हे ज्येष्ठ नागरिक केंद्रावर येऊन रजिस्ट्रेशन करू शकतात आणि आपलं लसीकरण करून घेऊ शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट शंकरसह रुचा वझे, झी मीडिया, मुंबई। लाल मातीतली कुस्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लसीकरण मोहिमेत सहभागी झाले होते। त्यांनी आज दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस घेतली आणि त्यानंतर नरेंद्र मोदींनी लसीकरणाचा फोटोही ट्विट करत नागरिकांना लसीकरण करण्याचं आवाहन केलं। भारताला कोविड मुक्त बनवूयात असं आवाहन त्यांनी केलं। मोदींना भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस देण्यात आली आहे। मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानं पालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली। विना मास्क लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पालिका आणि रेल्वेकडून कारवाई देखील करण्यात येते। 1 ते 27 फेब्रुवारी दरम्यान तब्बल 7,800 प्रवाशांवरती कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून 14 लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला। मुंबईत पुन्हा 0 कोरोना मिशन सुरू झालेलं आहे। वाढत्या रुग्णांमुळे महापालिकेचे धाबे दणाणलेत। पालिकेच्या आधीच्या आवाहनाकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय, कारण गेल्या 15 दिवसात रुग्णवाढ सुरूच आहे। परिणामी मुंबईकर आम्ही आपल्यावरती नजर ठेवून आहोत आणि कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवून मिशन 0 साध्य करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कृपया मास्कचा वापर करा असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात येत आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास।